Thank you.
माझं बऱ्याच दिवसाला अपेक्षा होती, बरं झालं काम. काय होतं माहितीये का, तुमचं भाग्य तुम्ही कीर्तनात त्यांना ऐकतात आणि गावाचं परिस्थिती तशी आहे तुम्हाला ठेवण्यासाठी. भगतनगडे संजीतावातून एक रेडवाने समाधान म्हणे म्हणे म्हणून एकदम म्हणावा गोविंद वेळवला अनेक नाने गेले सर्वसाहेब होतो आपल्या संजीतावातून तुकामाने वार घातले एवढी होईल कैवारी नारायण म्हणून येऊन म्हणून केलं म्हणावा गोविंद वेळवला पांडुरंग करू प्रथम यावर्षी पाऊस कमी विठाला विठाला पाऊस कमी असू किंवा जास्त असू ज्याचं कर्तव्य चांगलं करणं पावसाची ह्याची काही गरज. कर्म चांगलं करणाऱ्या माणसाला प्रयत्न चांगला केला की परमेश्वर मिळतो. प्रयत्न चांगला नसेल तर परमेश्वर मिळणार हे बरं. अभ्यास केल्यावर नापास होण्याची भीती आहे का रे? अभ्यासच केला नाही मग काय होईल? मग त्याला भीती कशाची? नापास होण्याची. पापच केलं भीती कशाची? कुठतरी नक्की दुःख मिळणार. पाप केलंच नाही काही गरजच नाही ना. विठाला विठाला विठाला. सगळ्यात महत्वाचं कावळ्याची भीती कोणाला माहिती? कावळा येतो का नाही येतो? जर कावळा येणार नाही याची भीती कुणाला? ज्यानं सांभाळलं नाही, ज्यानं जीवच लावलाय त्याला कावळा आला काय नाही आला काय? दहाव्याला कावळा नाही आला तर काही माणसं टेन्शन घेत नाही. पण काही माणसं म्हणजे कावळा नाही आला ना समाधान नाही हो. याचा अर्थ येणं जिवंतपणे सांभाळलं. आणि पोरं सांगेल पोरं खरं सांगा इकडे बघा. मम्मीनं गुरुवाराचा उपास धरावा का आजीला सांभाळावं? तू तू मांडी घालून बस नाही खास काम आहे. तू जरा पुढे सर मनकेत मोडाय बसले पुढे सर खाली उतर खाली उतर. एवढे ताटून राहिले कसं होईल? हा त्याच सुंदर आहे काही नाही. एक सुंदर उदाहरण आहे का? ज्याला भीती घातली भय तू कमने सत्य पास होईल. कष्ट केले उत्पन्न मिळत, पुण्य कमवलं
काहीतरी मार्ग चांगला मिळत, मोक्षाचा मार्ग जिवंतपणे असावा का मेल्यावर असावा? हा, आता त्याला मोक्ष पाहिजे, त्याला सुंदर उदाहरण आहे. काही माणसं देवाची द्वारे आपण घेतात पण त्याला चार मुक्तीचा लाभ होण्याची इच्छा आहे, मग जिवंतपणे मिळावा का मेल्यावर? जर जिवंतपणे वाडा कधी एकत्र येत नाही अंगावर, बघा मरून गेलं, मरून गेल्यावर वाडा येतो, जिवंतपणे येत नाही. त्याचा अर्थ असा आहे जिवंतपणे हा चांगला वागला जिवाळा मेल्यावर कुणी येईल, पण जिवंतपणे जर भेटायला आले नाही तर त्याला चार मुक्ती मिळत नाही. विठाला 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 पांडुरंगाचा साक्षात्कार होईल, पण माणसं त्या वृत्तीने वागले तर नुसतं दिवाळीत तुम्ही महिना असं दिवाळी सगळी नका. आता काल गायची पूजा करायची, काल का परवा, आता झालं उद्या लक्ष्मी, परवा दिवशी सगळ्या बहिणी घरी भाऊ बी. खरं सांगा बरं, भावाच्या घरी कोण कोण मुक्कामाला जाणार आहे? बोटवर घर भर, एक दोन तीन चार पाच, त्याला वाटलं मम्मीनं हात वर केला का? या जगात असं झालंय, आता बहिणी माहेरात जायला निघाल्या, पण आता भाऊ काही फोन करती निम्मे बहिणी, इकडे बघा पोरं, तुम्हाला मामाच्या घरी आवडत का नाही राहायला? मग कोणत्या कोणत्या पोरायला मामाने फोन केला बोटवर करावं? शिवंदे आमचा मामा उलातला. लय कठीण काळ, काय आलं माहिती का? असं कधी कधी वाजले तर काही एवढं नाही, स्वराचं काही नाही एवढं, मलाच काही कळत नाही तर कुठं कुठं राहणार. हे कसं आहे, आता हे दैवत आहे, आज लय खास काम आहे, आज योगायोग चांगला आहे. मी धानोर येऊन लय वर्ष जातोय, पण आज योगायोग आहे आणि सगळ्यात महत्वाचं धानोर आहे. मी पहिले एकदा आलो तशी अनु नवी पुण्य दिला, पण तो काळ वेगळा, आजचे वेगळे. आज जरा टवटवीत मंडप आहे, सगळी टकाटक आहे. सगळ्यात महत्वाचं एक उत्तर आहे का, आता मिळालंय परत कधी मिळणार नाही ती शरीर. ज्यांना मिळालंय त्याला कळणार नाही ती शरीर, ज्यांना मिळावं वाटतं त्यांना वाटतं मिळावं, पण मिळत नाही ती देव आहे, त्यांना मिळत नाही ती शरीर. आणि आपल्याला मिळालं पण कळत नाही शरीर, त्यांना मिळालं पण कळालं ते संत. मिळालंही आणि कळालंही ते संत. उगच त्यांची 46 पुण्यतिथी कुणी करत नाही. आपल्याकडे बापाचं श्राद्ध करायचं म्हणलं तर लोक म्हणतात खर्चाचं या वर्षी बजेट कमी आहे, म्हातारं गेलं तरी चालेल. बापाच्या वर्षी श्राद्धाला लोक पैसे खर्च करीत नाही, पण त्याचं कारण कळलं का? आज नाही म्हणलं तरी महाराजांची तीन ठिकाणी सत्यता आहे, तुमचाही तिसरं आहे. समाधीच्या तिथे आहे, इथेही आहे, देवी निमगाव नाही आहे. बाबांच्या स्मरणार्थ 46 बाबा अमर आहे, जगावं पण कीर्तिरूपी. आता आपली कीर्ती आहे का? आपली कीर्तीच नाही. का कीर्ती नाही? आपलं कार्य तसं. अरे हे सगळे सांगतील पोरं, हे बरेच जण आहेत, हुशारही आहे सगळे. तुमच्यापैकी हा गाव कोण आहे रे? हेच आहे बकवलवर बसले. तू इकडे रे, इकडे दे, इकडे इकडे वर ये, वर ये इकडे, वर ये हुशारच गडे. वा काय नाव तुझं? नीट नीट उभा राहे नीट. त्याचं काय ना खाला बी कुणीतरी चिमकुरा घेतला नसतो असं ते असं. हे तुम्ही इकडे बघ, लय हुशार आहे. बाळा मला खरं सांग, तुला मम्मी जास्त आवडते का पप्पा? पप्पा दिंडीत गेले.
हे असं इकडे बघ, मम्मीनं चुलतीला चांगलं बोलावं का मावशीला? इकडे बघ ना, चुलतीला बोलावं का मावशीला? चुलतीला म्हण, चुलतीला म्हण, हे असू दे असू दे, नस तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर? शाळेत जात नाही. इकडे बघ, मला खरं सांग, माणूस नशिबानं मोठा होतो का अभ्यासानं? हा, तुला नशिबानं बायको चांगली मिळेल का? बघावं लागेल, हे बघावं लागेल का नशिबानं मिळेल? हे तुमचं काय मत? हा बर, तुम्हाला अशी हेकणी चालेल का? तुझा एक खाली याची अशी जिरली इथं आल्यावर बोलायचं अवघड विठाला विठाला. नशीब बदलायला लागत कधी कधी, पाहतो ज्ञानोबाईच्या नशिबात हे सगळं होत, पण नशीब बदलायचं. ज्ञानेश्वरी लिखाण करणं ज्याच्या नशिबात होत ते मेलेवर जिवंत झालं. ज्या रेड्यानं आयुष्यभर पाणी वाहिलं ते ज्ञानोबाई लेखत बोललं. ज्यांच्या घरी सगळे लोक कधीतरी येत नव्हते ते लोक आंबेडकरांच्या घरी यायला लागले, त्याचं कारण बॅरिस्टर झाले. जे साहित्यरत्न ठरले त्यांचं असं कारण नाही की ती साहित्यरत्न का ठरले, की साहित्याचे रत्न ही त्यांना उपाधी देण्यात आली असे अण्णाभाऊ साठे. जे महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत, ज्यांना जीवनामध्ये 35 वर्ष धावपळच करावी लागली, पण धावपळीचा परिणाम असा झाला महाराष्ट्रामध्ये सगळ्या चौकात कुठला कोणाचा आहे? छत्रपतींचा आहे. तुमच्या कपड्यांचं कुंकू, यांच्या कपड्याचा गंध आणि आमच्या वारकऱ्यांच्या कपड्याचा अष्टगंध, केवळ एक छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. काशी की कला जाती थी, मथुराने जन्मत होती ती, अगर एक शिवाजी न होता तर सबकी सुंदर झाली असते. तुम्ही कोण असते, मी कोण असतो, याच्यापेक्षा कीर्तनच नसतं, भजनच नसतं, प्रवचनच नसते, आणि हे कोरोनाही बघायला मिळाला नसतं. कारण आपण नसतो याचा अर्थ आपण आहे, याचा अर्थ असा आहे. आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करून आज माणसं काय करत नाही का? एवढी दिवाळी साजरी चालू आहे, आता सगळीकडे लाडू आहे, बुंदी आहे, सगळीकडे परंपरा चांगली आहे, पण म्हाताऱ्या माणसाच्या घरात नाही हो. पोरं मोठे गेले, लहानाचे मोठे नातू झाले, पण आज कुणी विचारायला तयार नाही. आजी तुझ्याकडे उद्या आत्या येणार आहे, आणि आत्या आल्यावर तिला तुला लाडू केले का ग बाई? तो म्हणली का कोणी? कुणी नातूही म्हणला नाही, मुलगाही म्हणला नाही, सुनही म्हणली नाही. सुनाला घेणं देणं नाही, सासूच्याकडे सासूकडे स्वयंपाक झालाय का नाही झालाय, फक्त सुनाला सासूचं घर पाहिजे, जमीन पाहिजे, इस्टेट पाहिजे, फक्त काय नकोय. जसं ते पुरीच्या आईला पोराला जमीन पाहिजे, पोराला नोकरी पाहिजे, बिगर नोकरीचं चालत नाही, जमीन नसलेला चालत नाही, जमीन असावी. पण शेतकरी पोराला ही पुरी दे, ही शेतकऱ्याला पोरगी देशी म्हणलं की मान असे हलवी द्या, आणि शेतकऱ्यानं पिकवलेलं खाद्य खाद्यात कुणाचं? ज्यानं शेतकऱ्यानं पिकवलं ते सोयाबीनचं तेल कोणचंय? सूर्यफुलचं तेल कोणचंय? करडीचं कोणाचं आहे? एवढं सगळं कोणी पिकवलं? आणि तुम्ही खुशाल शेतकऱ्याच्या पोराला नाही म्हणते पुरी हो, तुम्ही काय म्हणते? शेतकरी नको बाई, नको 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 नको. हा हेक ना असू दे, पण 70,000 वाजलं पाहिजे. हेक न काळ बेंद्र कसं बी असू दा, मायापेक्षा डार्क असू दा, पण त्याला 70 महिना आहे ना. अहो काही तर असे नेमण्या तरी देत, दाजी म्हणायला लाज वाटते, त्याला दाजी म्हणते. ते म्हणजे आमची दाजी आली, तू दिसत सुद्धा नाही, बॅटरी लावून पाहावं लागतो काय दाजीला आग लावायची तुझ्या. अरे आमच्या शेतकऱ्याचं पोरग कसं आहे? शिवाजी महाराजांसारखं दिसतंय, टकटक दाढी राखलेली, कडक मुलगा आहे, चेहरा टवटवित आहे, बोर गुमतय, काय इकडे कसे दाढीवाले पा बर. तरी कुणी हो म्हणी ना, आणि असा खराब माल आहे, पण त्या आरक्षणामुळे पुढे आला. त्या आम्ही आता आम्ही वर्गात होतो ना, आम्ही दोन चार जरी एकत्र होतो, एक कलेक्टर झाले, एक कलेक्टर झाले, एक सीए झाले, एक पीए झाले, मी कीर्तनकार झालो, एक ऊस तोडायला गेले, आणि जे ऊस तोडायला गेले ते हुशार होत ते तिकडे गेले आरक्षणामुळे. मी तरी इकडे फिट बसलोय, आणि बाकीचे 3 बरोबर झाले. त्याच कारण कळलं का? इथून पुढे एक केलं पाहिजे, मला पाहिजे मी मिळवणार, ते माझा जन्मसिद्ध हक्क आहे, पण 82 बसून मिळालं नाही ना.
82 सुरू झालं युद्ध, तसं तो 46 ते स्वतंत्र झालं 47, त्याच्या काळा अगोदरचा काळ काय असं माहित नाही. पण आता आपल्याला गरज आहे. तुम्ही वा बरं कमी पगारात भागत नाही, तर 15,000 रुपये महिना काय वागल कोणी. एक जजमेंट आहे माणूस. शेतकऱ्याला शेतीला पाणी पाहिजे, नुसतं पाणी असून चालत नाही, तसं जीवनामध्ये सुख पाहिजे. आता तुम्ही सगळेच बसलात त्याला सुखच नाही, आणि सुख ही मागून मिळत नाही, ती मिळवावं लागते. त्याला सुंदर उदाहरण आहे, ती जर तुम्ही मिळवलं तरच मिळणार आहे. तुम्ही जर दिंडीत गेले, वारीत गेले, सप्त्यात गेले, आनंद घेतला तर सुख आहे, नाही तर कुठून मिळाल. आता काही लोक म्हणजे माझ्या जीवनात सुख नाही, तू तिकडे जात नाही. सुखाचं दुकान आहे. घातला देती आली अशी सुखाचं दुकान आहे. हे चौकदार कुठून आणले होते. त्यांच्या कंपनीच जस जुन्या माणूस वय सुद्धा नाही, एवढं वय नसताना सुद्धा उभा राहिले असं ते. हे बघा दोन्ही चौकदार बाबा आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांचं वय आहे का त्यांना टाळ्या वाजवा म्हणजे हेच वाजवा लागले. काय झालंय माहितीये का, हे माणसं फिट बसली महाराज. इतकं काही सोपं आहे का, हा ड्रेस यांच्या अंगावर आता तानाजी मालुसरांच्या अंगावर ड्रेस होता. बाजी प्रभूंचा होता. जेवढे महाराजे राजे सरदार होते सगळ्यांच्या अंगावर ड्रेस असायचे. आता नाही माणूस अंगर का म्हणतो त्याला. हा फक्त त्यांना चेष्मे नव्हते असे. चेष्मेचा भाव होते. असं त्याचे दिवस मी लय बोला गेलो तो माग काटे त्यांच्या. काय झाले ते बाबा म्हणते तू फक्त दम काढ झाला आता. तू बाहेर निघ मग तुला पाहत होता. अरे सुंदर होता महाराज. हे माणसं जुने जुनात एक अजून एक उत्तर आहे का, एकदाच मिळालं तू शरीर लय खास. दुःख दोन बाजूचे, सुख आहे दुःख आहे, संचित एकच आहे. तुम्ही जर ठरवलं तर सुखी, नाही ठरवलं तर दुःखी. त्याला दोन कारण नाही गोडे. तुम्हाला बांगला पाहिजे तर त्याला कर्म करावं लागेल. तुम्हाला ज्या घरात राहायचं त्या घरातच आम्ही शिकाण्याचं असेल तर तुम्हाला कर्म करायची गरज नाही. स्थिर काय उपयोग. ग्रंथ लिहायला सुद्धा स्थिरता चालत नाही, पकवान वागायला स्थिरता चालत नाही, कष्ट करायला चालत. कलेक्टर जरी व्हायचं असेल, मंत्री व्हायचे, हा उपोषण सुद्धा करायचं. तुकोबाराने 13 दिवस उपाशी राहिले तेवढंच गाथा आहे. गाथा काय असा लगेच नाही मिळाला,
काही लोक म्हणजे गाथा मिळाला का, गाथ्यावर आमचं बरं झालं. तुकोबाराई वैकुंठाला गेली हे बरोबर आहे, पण गाथ्यावर आमचं जेवढं बरं झालं तेवढं कॉन्सन्स झालं नाही महाराष्ट्र. तरी तुम्ही काळ्या वाजली द्या, गाथ्यातलं तुम्हाला नाही काही कळलं, पण आम्ही जे सापडलं इतकं खास आम्हाला अभंग कळू नाही तर नाही कळू, पण आम्ही अभंगात घुसलोच नाही. अभंग कळलं आणि घुसलं काहीला जर कळला तर त्याला हे वैराग्य प्राप्त होत आहे. काही असे महाराज अभंग नाही गोड आहे ससुखा, विषयाची बाटली फवारली किडे मरतील, टेन्शन घेतलं प्याला तोच मरण, पण तोंडाला मास लावून जर फवारलं किडे मरतील आणि ह्याला काही होणार. अभंग तसंच आहे, प्राशन केले वैराग्य प्राप्त होईल, गरज सोडून जाशील. मग आम्ही एक नाही डोकं लावलंय, वैराग्य प्राप्त झालं पाहिजे, पण ती कीर्तन पण पाकिटाला आलं की सावध झालं पाहिजे. काही माणसं असे आहेत महाराज, सुंदर उदाहरण दिला, कापराच्या वाती उजळल्या आणि ठाईत समाप्ती, अजून लय गोड आहे. ज्ञानवरांनी 27 अभंग दिले, पण त्या अभंगामध्ये चैतन्य दिले, ते चैतन्य इतकं गोड आहे का मग तुम्ही पहा बरं, एक तत्व नाम तत्वच कळलं नाही. आणि अजून एक संसद आहे का, आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करू नसावे, आयुष्याचा नाश होतोय बरं का. आता लोक म्हणजे माझं माझे धानोरा तुमचं नाहीच आहे, तुमचं शरीरच तुमचं नाही तर धानोरा तुमचं कसं काय, तुम्ही राहणारच नाही तर कशाचं धानोरा, तुमचं गाव तुमचं देश तुमचा, धानोरा कुणाचं होणार नाही. उलट जाता येता माणसं महाराजांचं दर्शन घेतील, महाराज अमर आहेत तुम्ही नाही. बाळूदेव महाराज अमर आहेत तुम्ही नाही, तुम्ही का नाही, आपलं स्मारक नाही, आपलं कुठे समाधी नाही, आपलं कुठे काय आहे का, आपली कीर्तीच कशी, काय सांगण्यासारखं आहे, काय सांगावं भाऊ, आपला इतिहास काय, माझ्यावर बायको धावली कुणाला सांगतो, तू काय इतिहास लिहून ठेवायचं, झालं इतिहास लिहायला. अरे महिला सिराव सगळ्याच घडी ना तिकडे मालकी सापडी त्या काय घालून ते पहिले जन्मात कीर्तन करा असं. आता कोणी बोलित नाही म्हणून आला असं गो, आता कीर्तनकार कुत्र झालं काय उभे गे त्याच झालं कीर्तनकार कुत्र, त्याला कोण बोलील, किती पहिलं ज्ञान होतं, पण आता कुत्र्याच्या रूपाला गेलं पुन्हा कोण बोलवीन, नाही नाही नाही, पण महाराजांचे कुत्रे साली देत होते. एकाचं नाव आणि दुसऱ्याचं नाव, दोन्ही जनावर होते का नाही, पण महाराजांच्या सोबत गायचे. इतिहास आपल्याकडे इतिहास काय असं, इतिहास काहीतरी ठेवण्यासाठी जीवन आहे. हे पोरायला सगळ्यांना सांगतो बरो, आता तुमचं वय आहे ना, आता अभ्यास करण्याचं वय, आता काहीतरी बनण्याचं वर आहे, आणि ह्याच वयामध्ये जर काही बनले नाही तर बघा इथे किती खास काम आहे, हे असं भविष्यात वार करी गोड टाळवाजी ते मस्त किती आवड आहे त्याला, परफेक्ट काम आहे. असं टाळ जर आता वाजलं तर पुढच्या वर्षी टाळ करी येईल पुढचं काम, ती आवड असते माणूस तशी हो. आणि काय झालं, उलट झालं, कीर्तनकाराचे पुढे टाळ करी नाही. कीर्तनकाराचं नाही, कीर्तनकाराचे नाही, आमचा मालच खराब, कीर्तनकाराच नाही. दारुड्याचं पोरग जेवढं वारकरी होईल तेवढं आमचं नाही. आमचं कसं, इकडे फुकट मिळत आम्हाला, मग ती मजा मारी तू बुवा, याच पेट्रोल टाकीन पुढं सांगतो, याच पेट्रोल टाकीन याच सगळं तरी. एक सुंदर उदाहरण आहे का, वारकऱ्याचं पोरग वारकरीच झालं पाहिजे, आणि जेवढे वारकरी जास्त होतील ना तेवढं चांगलं काम आहे. एक सुंदर उदाहरण आहे का, कितीही माणसं जन्मल्या होत्या काय उपयोग आहे, जाताना खायचं उत्तम.